मिरजेतील टाकळी रोडवरील सिद्धिविनायक कॉलनी येथे अज्ञात चोट्याकडून घरफोडी करण्यात आली असून एका घरातील 3 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची छोटी मूर्ती चोट्यांनी लंपास केली, तर एक घर नवीन असून त्यात कुणी राहत नसल्यामुळे चोट्यांनी तेही घर फोडले. मात्र त्या घरात चोट्यांच्या हाताला काही लागले नाही. तर दुसरे शैलेश सतीश चौगुले राहणार मिरज हे दवाखान्याच्या निमित्तानं मिरज शहरात गेले होते. तर त्यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, तर खिडकी आणि ग्रीलच्या सहाय्याने टेरेसवरून घरात प्रवेश करून तिजोरी ठेवलेले 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक छोटी चांदीची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत शैलेश चौगुले यांनी सकाळी घरी परतल्यावर करीकोइंडा उचकटलेल्या अवस्थेत दिसल्याने पाहणी केली असता सदर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. मिरज शहर पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होत पाहणी करण्यात आली. तर याबाबत उशिरा मिरज शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या भागात वारंवार घरफोडीचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील तरुणांनी काही दिवस रात्रीची गस्तही सुरू केली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. नाव शैलेश सतीश चौगुले, टाकळी रोड सिद्धिविनायक कॉलनी. सुमारे रात्री घरफोडी झाली आहे इथे दोन्ही घरामध्ये. मग 3 तोळे सोनं गेले, चेन अंगठी आणि चांदीचं मूर्ती गेली, ब्रेसलेट आणि ब्रेसलेट गेले. मिरज पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. चोरांपासून ठाव ठिकाण लावा एवढीच माझी नम्र विनंती पोलिसांना.